औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना टेकडी पर्यावरण ग्रुपच्या वतीने फांगसीमाता गडावरील वृक्षारोपणाचे संवर्धन आणि कुंडीतील गाळ काढण्याबाबत परवानगी मिळावी याकरिता नुकतंच निवेदन देण्यात आलंय। तर जिल्हाधिकारी यांनी फांगसीमाता गडावरील कुंडीतील गाळ काढणे आणि गड परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी मार्गदर्शन करावे असंही यावेळी म्हटलंय। राज्य अथवा केंद्र संरक्षित स्मारक नसलेल्या परंतु ऐतिहासिक अशा फांगसीमाता गड परिसरात विविध जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत। सध्याची उन्हाळ्याची भीषण परिस्थिती पाहता रोपांना पाणी देऊन जगवणं अत्यावश्यक आहे। फांगसीमाता गडावर मंदिरासमोरील भागात कुंडासारखा भागात मागील वर्षी पावसाचं पाणी साचलेलं आहे, त्याचा वापर झाडांना करणं शक्य आहे, मात्र त्यात बराचसा गाळ आहे। या कुंडासारख्या ठिकाणचा साचलेला गाळातील पाण्यातील गाळ काढून वृक्षारोपणासाठी पाणी उपलब्ध होईल। त्यासाठी कुंडातील गाळ काढणं मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे यंदा व आगामी काळात वृक्षारोपांना शाश्वत पाणी मिळण्याचा आधार होईल। फांगसीमाता गडाच्या या कामासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपच्या परवानगी द्यावी असे निवेदनात म्हटलंय। चंद्रकांत चाबुकस्वार, एएन न्यूज, वाळूज महानगर। AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा।